नमस्कार, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनूज खानदेश रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत आंबाडीची भाजी वर्षभरासाठी कशी आपण स्टोअर करू शकतो हे येथे सांगणार आहे। ही भाजी मी येथे सुकवून घेतलेली आहे व त्यासाठी आपल्याला ओली आंबाडीची भाजी लागणार आहे। तुम्ही बघू शकता येथे, परंतु याचा सुकवण्याचा जो प्रकार आहे तो पारंपरिक पद्धतीने कशी सुकवायची ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे। आंबाडीची भाजी वाळवून ठेवण्यासाठी मी येथे ओली भाजी घेतलेली आहे आंबाडीची। व ही भाजी जी आहे ती मोठे झाडं असतात आंबाडीचे, त्याची तोडलेली आहे। आता ही भाजी जर तुम्ही अशीच वाढू दिली तर याची वाढल्यानंतर पानांचा जो आहे तो चुराचुरा होऊन जातो, परंतु मी येथे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने भाजी कशी वाळवून ठेवायची व ती वर्षभर कशी टिकवायची ते मी येथे सांगणार आहे। आता मी येथे एक टोपली घेतलेली आहे किंवा तुम्ही येथे मी येथे तुम्हाला सुपडं पण दाखवत आहे, सुपड्याचा सुद्धा वापर करू शकता भाजी चोळायसाठी। पारंपरिक पद्धतीनेच म्हणजेच माझी आजी जी आहे ती खाटीवरती ही भाजी चोळायची। तर आज मी तुम्हाला सुपड्याचा किंवा टोपलीचा वापर करून भाजी कशी चोळायची ते येथे सांगणार आहे। आता येथे आपल्याला अशी थोडी थोडी भाजी घ्यायची आहे, त्याच्या दांड्या वगैरे असतील तर त्या तोडून टाकायच्यात आपल्याला। अशा पद्धतीने भाजी जो आहे ती आपल्याला चोळून घ्यायची येते। तुम्ही येथे बघू शकता भाजीतील जो रस जो आहे तो निघालेला आहे व त्यामुळेच ही अशी भाजी वाढवल्यामुळे त्याचा चुरा होत नाही। अशाच पद्धतीने भाजी येथे आपल्याला चोळून घ्यायची आहे। आता मी येथे तुम्हाला टोपलीमध्ये भाजी कशी चोळायची ती दाखवत आहे। आधीच्या वेळेला म्हणजेच माझी आजी सांगायची किंवा ती पण करायची तेव्हा 12 महिने काही भाज्या मिळत नसत, तेव्हा अशा भाज्या ज्या आहेत ते वाळवून ठेवायचे। अगदी वालाच्या उसऱ्या, आंबाडीची भाजी व त्याचा वापर वर्षभर करायचे। अशा प्रकारे अशाच पद्धतीने सर्व भाजी मी येथे चोळून घेणार आहे। सर्व भाजी मी येथे चोळून घेतलेली आहे। आता ही भाजी मी पसरवून घेतलेली आहे व अशाच प्रकारे आपल्याला हिला सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे। तुम्ही येथे बघू शकता भाजी मी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे। आधी आपल्याला भाजी सावलीतच वाळू द्यायची आहे,
त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता। मी ही भाजी एक दिवसानंतर उन्हामध्ये ठेवलेली होती, आता ही भाजी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। वयाची तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही याची भाजी करू शकता। या वाळवलेल्या भाजीची सुकी भाजी जी आहे ती छान होते। नक्कीच त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।